नमस्कार, मी रामदास रामकृष्ण दुमारे राहणार असून तालुका डिग्रस जिल्हा यवतमाळ। आपल्याकडे हे औषध वीज प्रक्रिया करण्यासाठी प्रति किलो 25 ml टाकून वीज प्रक्रिया करायची आहे आणि आपल्याला कोरड्या जागेत ठेवून त्याची प्रक्रिया पेरणीसाठी वापरायची आहे। अशी ही करून आपल्याला हे आपल्याकडे औषध आहे ते टाकून असं कोरड्या जागेत सावलीमध्ये सुकवून याची वीज प्रक्रिया पेरणीसाठी करायची आहे। पुन्हा ही आपल्याला चांगल्या बुरशीनाशक किंवा खोळ औषध खोळमुळी त्याच्यामुळे चांगला वीज प्रक्रिया आपली झालेली आहे। हे वीज प्रक्रिया झालेली आहे। आता हे सर्व शेतकऱ्यांनी अशा या पद्धतीने वापरून चांगलं उत्पादन चांगली त्याच्यापासून वाढ होईल आणि सर्वांना हे वापरून चांगलं हे करावं। धन्यवाद। चालेल।